रिसोड येथून पुण्याकडे जाणारी बालाजी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस सुसाट वेगाने निघाल्यानंतर चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने ते अपघातग्रस्त झाले बुधवारी रात्री नऊ वाजता हा अपघात झाला यात तेरा प्रवासी जखमी झाले आहेत रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक येथे बुधवारी रात्री नऊ वाजता रिसोड पुणे येथे जाणारी बालाजी ट्रॅव्हलची गाडी अपघातग्रस्त झाली पुणेकडे जात असताना लोणी गावाजवळ एक किलोमीटर अंतरावर भरधाव वेगाने जाणारे ट्रॅव्हल्स रस्त्यालगतच्या लोखंडी कठडे तोडून शेतामध्ये पलटी झाल्याची घटना घडली आहे या ट्रॅव्हल्समध्ये रिसोड येथून जवळपास तेरा प्रवाशी बसले होते यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे एका प्रवाशाचा पाय लक्झरीखाली होता गाडीतून निघालेल्या प्रवाशांनी गाडीचा चालक हा रिसॉर्ट पासूनच खूप वेगाने आणि अस्ताव्यस्त गाडी चालवत असल्याचे सांगितले या भरधाव वेगाने अनधिकृत प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांवर परिवहन विभागाचे तसेच पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून हा गोरखधंदा बंद करून प्रवाशांच्या जीवाशी खेळला जाणारा खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे